कथेचं नाव सपान, लेखक गणपत जाधव। सरोचं माहेर चांगलं श्रीमंत नसलं तरी खाण्यापिण्याची तारांबळ नसायची। वयाच्या 16व्या वर्षी लग्न झालं, नवरा चांगला देखना, दाढ़ानं मजबूत, 4 माणसात उठून दिसणारा मिळाला। पण सासरच्या घरात कष्टाविगर चूल पेटायची नाही। सरू या घरात आले आणि महादाच्या संसारात रमून गेले। सासू कधी वारली होती हे महादालाही नेटसं सांगता येत नव्हतं। म्हातारा सासरा संसाराला हातभार लावण्याचा केविलवाना प्रयत्न करत होता। महादाचा जीव सरूत अडकला आणि सरूचाही जीव महादात अडकला। महादा कष्ट करायचा, गाठीला 2 पैसे बांधून ठेवलं होतं आडी अडचणीला येतील म्हणून। बघता बघता लग्नाला 7-8 महिने होऊन गेलं। सरूच्या पोटाचा आकारही वाढायला लागला। हा आकार जसजसा वाढेल तस तशी महादाला काळशी वाटायला लागली। त्याला वाटायचं आपल्या घरात दुसरं बाई माणूस नाही। सरूच्या पोटात दुखलं खुपलं तर काय करायचं, शिवाय आपली वस्ती एकल कोंडी आहे। 10-15 मिनिटं रस्ता तुडवल्यावर एक चुलता राहत होता। ऐन वेळेला चुलतीला कसं बोलवायचं। त्या रात्री घरात रॉकेलचा दिवा जळत होता। महादा सरूच्या जवळ सरकत बोलला, सरू मी काय म्हणतो या, काय हुआ? अग सरू आता दिवस वाढायला लागल्यात, तुझं पोट जड व्हायला लागलंया। मग आता ते का कळत नाही वय, आता पोट जड होणारच की? अग तसं नव ग, मग कसं व? अग हे तर आपली वस्ती एकली, जोडीला कोण बीण आहे? उद्या तुझं दिवस भरल्यावर कस करायचं बाहत पण? मग काय म्हणता? अग मला वाटतं तू हिऱ्याला जाव, मामी काळजी घे त्याला। माझी काळजी घ्यायला तुम्ही हाय की खंबीर? अग तसं नव ग, असल्या कामात बाय माणूस लागत। सरूला महादाला सोडून कुठं जायचं जीवावर आलं होतं। वेळ काढूपणानं ती म्हणाली, अहो बघूया ना वेळ आल्यावर, उगच कशाला काळजी करताय? महादाला खुलवण्यासाठी तिनं आपला हात महादाच्या छातीवरनं फिरवला। महादाच्या केसात ना हात फिरवता फिरवता ती पुन्हा बोलली, होय व आपल्याला पोरगा होणार का पुरगे? अग काय बी झालं तर आपलं लेकरूच नव्हते? तरी पण सांगा। महादानं डोक्याला ताण द्यायचा प्रयत्न केला। त्याला पोरापुरीत काही फरक वाटत नव्हता। काय सांगावं हे त्यालाच कळेना। तो म्हणाला, चल छापाकाटा करूया। 1 रुपयाचं नाणं हवेत गर गर फिरलं, खनखन जमिनीवर आपटलं। सरूनं पोरासाठी सांगितलेला छापा पडला। सरूच्या चेहऱ्यावर चमक आली, पण महादाला त्याचं काही वाटलं नाही। काय का होईना या त्याला रसच नव्हता, फक्त आपल्याला लेकरू होणार या विचारानं तो आनंदात होता। घराचं छप्पर फाटकं होतं, जागोजागी कुजलेल्या पाचुटातनं बोळ पडलेली। महादाला बरंच दिवस वाटत होतं छप्पर शाकारून घ्यावं, पण पाचुटाचा मेळ लागत नव्हता। ऊसाच्या तोडी चालू झाल्या नव्हत्या। ऊस तुटाय लागल्यावर वावरं पाचुटानं भरत्यात, तवा शाकारून घेऊ असा तो मनात विचार करत होता। 7वा महिना लागला की सरूला हिऱ्याला सासू सासऱ्याकडे पाठवावं असा त्यानं बेत केलेला। म्हातार आता थकलं होतं। थोरला भाऊ त्याच्या सासूरवाडीला जाऊन राहिलेला। तो कधी म्हाताऱ्याची विचारपूस करत नव्हता, महादालाही भेटत नव्हता। जास्त आठवण आली तर महादाच त्याच्याकडे जाऊन यायचा, तोही उभ्या उभ्याच। बघता बघता 2 महिने सरून गेलं। सरूला आता 7वा महिना लागला। पहिल्याच आठवड्यात महादानं सरूकडे विषय काढला, अग सरू अग आता 7वा महिना सुरू झाला, तुला पाठवावं म्हणतो हिऱ्याला। अव का गडबड लावली अव, तुमासनी नको झाली अवय, सारखंच 5वा सरला 7वा सरला। अग सरू मी तुझ्यासाठीच म्हणतो या,
तुला सारं कळत असताना असं का करते येड्या वाणी ग? सरून परत वेळ काढोपणा दाखवला. परत नवऱ्याला गोडीनं घेत बोलली, जाऊ मन आठव्या महिन्यात. बरं बाई, तुझ्या मना जुग बस. महादाचा नाव विलास झाला. महादा परत आपल्या संसारासाठी काडी कुडी गोळा करायला लागला. सरूच्या या चाल ढकलीमध्ये एका पहाटे तिच्या पोटात दुखायला लागलं. रात्रीची वेळ, महादाला काय करावं कळतच नव्हतं. सरू विवळायला लागली. महादा अस्वस्थ झाला. त्याला वाटलं आपण उगच हिचं ऐकलं, सोलली असती हिऱ्याला म्हणजे बरं झालं असत. पण आता वेळ आली होती. सरूचं विवळणं त्याला सहन होईना. सरूच्या पोटातल्या कळा वाढायला लागल्या होत्या. महादा उठला, चपला पायात घालत म्हाताऱ्याला बोलला, आबा मी नानीला घेऊन येतो खालच्या वस्तीवरनं, तोवर ध्यान ठेवा, मी लगेच येतो जाऊन. म्हाताऱ्याला बसवून महादा अंधारात वाट तुडवत निघाला. तो कधी पळत होता तर कधी चालत होता. चुलत्याच्या दारावर थाप मारली. दारावरची थाप ऐकून म्हातारा म्हातारी गप्प झाली. एवढ्या रात्री कोण असायचं त्यांच्या मनात शंका. म्हातारीनं वातावरणाचा अंदाज घेतला आणि आवाज दिला, कोण हाय? अग मी महादाय नाणे, महादाय. अरे कार काला एवढ्या अंधाराच? अग नाणे, सरूच्या पोटात कळा सुरू झाल्यात. कवापासनं र? झाला अर्धा भर तास झाला. अरे मग एवढा उशीर का केलास र? काय कळलं बघ नाणे, चल लगेच चल. नानीनं चादर अंगाभोवती गुंडाळली, दार पुढं ओढून घेतलं. म्हाताऱ्याला बजावून सांगितलं मी चालले म्हणून. महादा अंधारात वाट काढत होता. त्या वाटेवरनं नानी जात होती महादाच्या पाठोपाठ. तिलाही काळजी वाटायला लागली होती. महादानं चुलीवर पातेलं ठेवलं, रांजणातलं पाणी उपसून पातेल्यात ओतलं, मोठाली लाकडं पेटवली आणि जाळ घालत बसला पाण्याला. नानी अर्धा तास आबदली. महादाला घरातून मूल रडल्याचा आवाज आला. पाठोपाठ नानीचा आवाज, अर महादा पुआर झालं र पुआर. महादाचा आनंद गगनात माविना झाला. म्हाताऱ्याला पण आभाळ ठेंगणं झालं. आता कोंबड्यांच्या बांगा हे ऐकू यायला लागल्या दूरवरून पुसटशा. दिवसाच्या तांबड्या छटाई आकाशात उठायला लागल्या. नानीनं सरूला आणि पोराला आंघोळ घातली आणि नानी निघून गेली. महादानं हिऱ्याला सांगावा दिला. सरूची आई बाळाले पोरीला खाऊ पिऊ घातलं. चार आठ दिवस मुक्काम केला. महादाने सरूचा संसार हा आता सुखानं चालला होता. पोराचं नाव हारून ठेवलं. पोरग रांगून रांगून आता चालायला लागलं. दोघांचाही पोरावर भारी जीव होता. अरुणला कुठं दुखलं खोपलं तर दोघांच्याही काळजा धस्स व्हायचं. महादा पोराला झोपून दोन पायाच्या पंजावर आधांतरी उचलायचा. पोरग हसायचं, त्याला पायानं हल्ल्यासारखं वाटायचं. महादा म्हणायचा, म्या पोराला लय शाळा शिकवेन आणि कलेक्टर करीन. हा कलेक्टर करीन. कधी कधी तो अरुणला कलेक्टर म्हणून हाका मारायचा. उन्हाळ्याचा चटका जाणवायला लागला होता. विहिरी बारबा आटल्या. माणसं बाया सारून पुढे सरसावली. मिळेल तिथं जमिनीत भोकं पाडायला लागली. काही माणसांनी नवीन विहिरी धरल्या. गावातल्या माणसांना रोजगार मिळायला लागला. गावात ठेकेदार तयार झाले. विहिरीचं ठेकं घ्यायला लागले. गावातल्या मजुराच्या टोळ्या तयार झाल्या. विहिरी खणल्या जायला लागल्या. असाच जनापासन घराच्या विहिरीचा ठेका तानाजी मायानं घेतला. माणसांची जुळवाजुळव करायला लागला. एक दिवशी त्यानं महादाला हटकलं. महादबा हाय कस वड? कशाला र? अरे सन घराच्या हिरीचा ठेका घेतलाय म्या, माणसं पाहिजे ती आणि जोड्या मिळाल्या तर बरं म्हणून तुला विचारलं. हाय की आमची बी जोडी. महादा आणि सरू सनगराच्या विहिरीतल्या काताळा बरोबर चटायला लागले. सनगर
रोज विहिरीच्या वर बसून विहिरीच्या खड्ड्यात बघत राहायचा. खड्डा दोन परूस केला होता पण पाण्याचा ओलावा सुद्धा मिळत नव्हता. संध्याकाळ झाली की तो निराश होऊन घरी जायचा. एके दिवशी जेवायला सुटल्यावर सनगर आंब्याच्या सावलीत विसावत बोलला, गड्यानो लका पाण्याचं काय त्वाण दिसना, डोक्याला याड लागायची पाळी आली, काय करू सांगा तरी. सनगराची समजूत घालावी म्हणून एक गडी बोलला, अव मालक पाणी काय आपल्या हातात असत वय, आरपर पानड्याने ही जागा दाखवली होती. अव मालक काय कळतंय माणसाला जमिनीच्या पोटातलं, अव जमीन हाय म्हणल्यावर पाणी बी असेलच की तिच्या पोटात. आरपर आता नुसतं काळ कातळ दिसायला लागलं या. मालक अव काळ्या कातळातच पाणी घावत असत या, जरा खाली उकरू द्या बघा कसा मुसंडा निघतोय का नाही. या दोघांच्या बोलण्यात मध्येच तोंड खुपसत माणिक बोलला, मालक तुम्हाला खरं सांगू, बामनाला तरी विचारून बघा. मध्येच बोलण्यानं वैतागलेला पहिला गडी बोलला, अरे काय कळतंय बामनाला, उगाच थातून मातूर सांगत्यात. या बोलण्यावर डाबरतच माणिक बोलला, अरे गप माऊदाचा बामन बरोबर सांगतो या. सनगरानं माणिकचं बोलणं मनावर घेतलं. माऊदाचा बामन हा नावाजलेला होता. सनगराची मोटरसायकल भरदा वेगानं निघाली बामनाकडं फुपाटा उडवत. त्याच्या मनात हजार विचार येत होत. विहिरीला पाणी नाही लागलं तर व्याजानं काढलेला पैसा पाण्यातच जाणार. शेजारचा भोसले आपल्या वाईटावरच आहे, त्याला हसू फुटणार. बामनाच्या दारात सनगरानं कचकन ब्रेक दाबला गाडीचा. गाडीचं स्टँड मारत बामन काकाच्या घराच्या उंच ओठ्यावरनं त्यानं नजर फिरवली. काकांच्या भोवती पाच सहा माणसं बसलेली, त्यांच्यात कसलं तरी बोलणं चाललेलं होतं. सनगरानं जवळ जात राम राम काका, राम राम एवढंच उत्तर आलं. सनगर बाजूला जाऊन बसला. 15-20 मिनिटांनी ती लोक उठली, रस्त्याला लागली. काकांनी सनगरावर नजर टाकली. सनगर पुढे सरकला, तोंड उखडलं. काका हिरधरली शेतात, 3 परसावर खड्डा गेला पण कुठं वालावा पण दिसं नाही. काकानं सनगराच्या तोंडाकडे निरखून बघितलं आणि बोलले, पाणी कुणाकडनं बघितलं? बघितलंय का जाणत्याकडनं? यावर काका काहीच बोलले नाहीत. त्यांनी एका बोटाच्या लांबी एवढी धातूची कांडी काढली, सनगराच्या कपाला लावली. तोंडातनं काहीतरी पुटपुटलं. बराच वेळ शांतता. परत काकाचा आवाज, तुमच्या विहिरीला खूप पाणी लागेल. हा भरपूर पाणी आहे. खरंच? खरंच काका? होय खरंच, पाण्याची नदीच वाहते तुमच्या विहिरी शेजारून. सनगराच्या चेहऱ्यावर हसू अवतरलं होतं. काका मात्र गंभीर दिसत होते. सनगरानं 100 रुपयाची एक नोट आणि 1 रुपयाचं एक नाणं काकाच्या हातावर ठेवून सनगर तिथनं उठला. मोटरसायकलला केक मारले, आनंदानं घर गाठलं. सनगरानं कामाचा वेग वाढवायला तानाजी मायाला सांगितलं. सनगर बसूनच राहायला लागला कामावर. सुरुंगाच्या धक्क्यानं काळ्या कातळाच्या ठिकऱ्या ठिकऱ्या उडत होत्या. खड्डा खाली खाली जात होता. आज दुपार झाली तरी भाकरी खायची कोणी नाव घेतलं नाही. उकाड्यानं अंग भाजून निघत होत. आभाळात कोकण्या निघाल्या होत्या. अवकळ गाबण्याची शक्यता होती, त्यामुळे अंगातनं सारखा घाम पाझरत होता. अरुण आंब्याच्या सावलीत खेळत होता, पार खणखणत होती. एवढ्यात बाया ओरडला, मालक पेडा ना पेड. बाळाच्या पहारीनं ओला दगड काढला होता. सनगराला आनंद झाला, सगळ्यांना उत्सुकता वाटायला लागली. यारीचं बकेट वेगानं खाली वर व्हायला लागलं. आता सगळ्यांच्या पोटात कावळं ओरडायला लागलं. यारी ड्रायव्हरनं आवाज दिला, ए गड्यानो 2-2 घास खाऊन घेऊया, वेळ झाला या. ड्रायव्हरच्या आवाजाला प्रतिसाद मिळाला. विहिरीतलं गडी विहिरीच्या बाहेर पडायला लागलं.
बायका आंब्याची सावली धरून बसल्या. महादा, बाळू आणि ज्योत्या हे तिघं विहिरीतच होते. महादाला झुळझुळणारी सांज सापडली. महादा पहारीनं सांदीला हलवाय लागला. दोघं बघत होते. यारी ड्रायव्हरनं बकेट विहिरीत सोडलं आणि बजावलं. ए गाड्या वो, हे शेवटचं बकेट बर का? हो हो, विहिरीतनं आवाज दिला. आंब्याखालच्या माणसांनी आपापल्या भाकरी सोडून कालवणाची देवाणघेवाण सुरू केली होती. सरू मात्र आपल्या नवऱ्याची वाट बघत बसलेली. आरुण भाकरीचं तुकडं मोडून साबलत होता. विहिरीतल्या कड्याने बकेट भरलं काळ्या कातळानं. बकेट उचललं गेलं. तसा जोत्या विहिरीच्या मध्यावर येऊन थांबला. बकेट वर वर चाललं. माताचे पार त्या सांदीत घुसले. बाळू उत्सुकतेनं बघत होता. बकेट वर विहिरीच्या तोंडाकडे सरकाय लागलं. पहारीनं सांदीच्या बाजूचा दगड उडवला. बक्कन पाण्याचा मुसांडा बाहेर आला. आवाजानं जेवायला बसलेली माणसं नवलाईसारखे एकमेकांकडे बघायला लागली. त्यांच्या मनात कशाचा आवाज? दुसऱ्या क्षणी दुसरा आवाज आला. यारीचं बकेट ओझ्यानं तुटलं. काळ्या कातळाचं खडपान विहिरीत कोसळलं. तेही बकेटचं. विहिरीतून हृदय हलवणाऱ्या किंकाळ्या घुमल्या. आंब्याखालच्या सगळ्यांच्या काळजाचं पाणी पाणी झालं. भाकरी जागेला सोडून माणसं पळाली. विहिरीत पाण्याचा मुसांडा वाहत होता. त्यात महादा आणि बाळूचं रक्त बंबाळ मुर्द पडलं होतं. सरून हंबरडा बोलला. सगळा विहिरी काठ धाय मोकळून रडायला लागला. सनगराचं डोकं बधीर झालं होतं. विहिरीवर आक्रोश माजला. आकाशातल्या कोकण्या एका जागी गोळा झाल्या. अंधारून आलं आणि त्याही रडायला लागल्या धाय मोकळून. अरुणला मिठी मारून पतिव्रता नवऱ्यासाठी हंबरडा पोडत होती. सारं रान अवकाळी पावसाच्या पाण्यानं चिंब भिसून निघत होत. तेवढंच पाणी विहिरीवरच्या लोकांच्या डोळ्यातून वाहत होत. पावसाचा जोर कमी झाला. ओढ्याच्या काठावर दोन सरनं जळत होते. धुपत धुपत सारा गाव गलबलला, गैवरला. सरूला धरणी माय जागा देईना. जीवापाड प्रेम केलं होतं नवऱ्यावर. आता जगणं नको वाटत होतं तिला. पण पोटच्या गोळ्याकडे बघितलं. नवऱ्याच्या मरणाचं दुःख पिऊन घेतलं. ते घटा घटा अश्रूंच्या थेंबाबरोबर नावेचा नावाडी नदीच्या धारेत नाव सोडून निघून गेला होता. सरूचं कपाळ पांढरं झालं. म्हाताऱ्याची वाचाच बंद झाली. तेही कुणालाही बोलेना. नुसतं अश्रू ढाळत होतं घळाघळा. पोटचा गोळा गेल्याचं दुःख कसं पचणार होतं म्हाताऱ्याला. पण त्यानंही धीर धरला. सरूला आधार दिला. सरू सावरले फक्त पोटच्या गोळ्यासाठी. सरून नवऱ्याचं सपान उरात झपलं. पोराला भरपेट शाळा शिकवायचे, त्याला नोकरी लावायचे आणि आपण सुखाचं देत जगायचं. तिनं कंबर कसली, खुरप्याची मूठ आवळली. सासरा आणि पोराला पोसायला लागली. अरुण वर्षा वर्षानं मोठा होत होता. आईच्या कष्टाची जाणीव ठेवून शिकत होता. तालुक्याला रोज जायचं. कुणाच्या तरी सायकलवर बसायचं. कधी कधी सायकल नसली तर चालत तालुका गाठायचा. त्याला आईची ओढाताण ही बघवायची नाही. शाळेला मोठी सुट्टी असली की तो कुणाच्याही शेतात कामाला जायचा. तो शाळेतून कधी लवकर घरी आला नाही तर सरू आणि म्हाताऱ्याच्या डोळ्याची पापणी पडायची नाही. असाच तो आषाढातला दिवस. पावसानं धुमाकूळ घातलेला. 3 दिवस पाऊस उघडायचं नाव घेत नव्हता. सगळीकडे पाणीच पाणी. कामं बंद झालेली. वावरात पाण्यानं चिखलाचा आणि गवताचा चिबाडा झालेला. रोजगारी आपापल्या घरात निवांत बसून होते. चहाची पातेली चुलीवरून उतरत नव्हती. हवेत गारठा भरलेला. प्रत्येक जण काहीतरी पांघरून घेऊन ऊब निर्माण करत होता. गेले 3 दिवस अरुण शाळेला गेला नव्हता. पाऊस तोंडच काढू देत नव्हता बाहेर. आज सकाळी थोडी उघडीप झाली. सूर्यानं दर्शन दिलं. गावातली इतर पोरं आपापल्या घरात बसून होती. पण अरुण शाळेला गेला. किराणा दुकानातनं लोकांनी गर्दी केली. पिठाच्या गिरण्यात गर्दी केली. माणसांना सुटल्यासारखं वाटलं. पण कशाचं काय, दुपारी परत आभाळ भरून आलं. सूर्याची किरणं ढगांच्या गडगडाटाला घाबरली.
सगळीकडे अंधारून आलं. सरून दिलेला चहा संपून म्हातारा दाराच्या तोंडाला आभाळकडे बघत बसला. सरूला मात्र शंकेनं घेरलं. आता पाऊस आला तर पोरग कसं येईल? आडव्या ओढ्याला पाणी वाढलं होतं. आता पाऊस आला तर ओढ्याला पूर येईल. माणसांना इकडचं तिकडं जाता येणार नाही. आडव्या ओढ्याचा पूर म्हणजे मृत्यूच. प्रत्येक वर्षी एक तरी माणूस वाहून नेल्याशिवाय या ओढ्याला चैनच पडत नव्हती. त्याला 12 कोसावरनं पाणी यायचं. हा विचार आला आणि सरू कावरी बावरी झाली आणि आभाळाकडे बघत राहिली म्हाताऱ्यासारखी. बघता बघता पावसाला सुरुवात झाली. पाण्याचं मोठालं थेंब साचलेल्या पाण्यावर नाचायला लागलं. पावसाचा जोर वाढला. 4 फुटावरचं दिसायला मुश्किल झालं. बसल्या बसल्या ते म्हाताऱ्याला म्हणाली, मा म्हणजे पोरग कुठं असेल व? आता कसं व? अग पोरे, मला बी भीती वाटायला लागली. काय ग आता? आता पावसाची रिपरिप ही जोरदार वाढली. सगळीकडे पाणीच पाणी दिसत होत. या ओढ्यातनं जाणाराला कल्पनाही नसायची. आपण आता वाहून जाणार यायची. 4-5 मिनिटात वर्ण पाण्याचा लोंढा यायचा आणि ओढ्यातून चालणाऱ्या वाटसरूला वाहून न्यायचा. सरूच्या मनाची थरथर वाढली. ती अधीर झाली. एवढ्यात ओढ्याच्या कडेला मासे पकडायला गेलेला कोळ्याचा नाम्या सांगत आला, आव ओढ्यात शाळकरीपोराचं प्रेत सापडलं. सरूचं मन वाऱ्यासारखं बेभान झालं. ती उठली, पदर खोचला, म्हाताऱ्याकडे एक बार बघितलं मुख्यानच. पडत्या पावसात ती घराबाहेर पडली. चिखल तुडवत आडव्या ओढ्याच्या वाटेनं निघाली. आकाशातलं ढग एकमेकांवर घासत होत. विजा कडाडत होत्या. पाऊस वेगानं कोसळत होता. दुपार असूनही अंधार पडल्यागत वाटत होत. झाडावरची पाखरं घाबरून गुमान बसून होती. क्षणाची उसंत न देता विजा कडाडत होत्या. आकाश गडगडत होत. तांबड्या मातीच्या राडीत पाय रुतवत सरू निघाली होती. लेखाच्या ओढीनं पायाखालची वाट कधी संपली हे देखील तिला कळालं नाही. समोर आडवा ओढा हा भरून वाहत होता. ओढ्याच्या पुराचं गढूळ पाणी सभोवतालच्या जमिनीवर वेगानं पसरत होत. वाहत्या पाण्यावर नजर ठरत नव्हती. सरू भिजून चिंब झाली होती. थंडी नांगात हुडहुडी भरली होती. पण ती मायेनं वेडी पिसी झाली होती. सरूला आपण काय करतोय, कुठं चाललोय याचं भानच राहिलं नव्हतं. ती त्या तुफान वेगानं वाहणाऱ्या पाण्यात शिरली. पाणी ओढत होत. पाणी वाढत गेलं. मांडी एवढ्या पाण्यात गेल्यावर ती अंतराळी व्हायला लागली. आता ओढा तिला उलटून आपल्या पोटात गडप करणार. एवढ्यातच मागनं तिच्या दंडाला हिसडा बसला. ती पाठीमागं पडता पडता सावरली. तिला पाण्यातून बाहेर ओढून काढली. तिनं नीट बघितलं. तो अरुण होता. तो ओढ्याच्या अलीकडं पुराच्या अगोदर चाला होता. पण ओढ्याच्या कडेच्या बाबतीत अडकलेलं ते मुलाचं प्रेत बघायला जमलेल्या गर्दीत सामील झाला होता. सरूला ओढ्याकडे येताना त्यानं पाहिलं होतं. तो वेगानं धावत आला होता. ओढ्या शिरलेल्या आईला ओढून काढलं होतं. अरुणला बघून तिनं आंबरडाच फोडला. रड रड रडली. अरुणही रडत होता. पाऊस कोसळत होता. अरुण आईला घेऊन घरी आला. अरुणला बघताच अस्वस्थ झालेल्या म्हाताऱ्याच्या जीवात जीव आला. अरुण हायस्कूलातनं कॉलेजात गेला. उन्हाळ्यात काम करून त्यानं एक सायकल घेतली. आता गावात 3 वेळेला इष्टी येत होती. सरूला वाटत होत आता अरुणची शाळा संपल, त्याला नोकरी लागल, आपल्या हातातलं खुरपं सुटल, सुखाचं दिवस बघायला मिळत्याल, नवऱ्याचं सपान पुरं होईल, घरात सून आठवण येतील, घर लेकरा बाळानं भरून जाईल म्हणून ती सारखी अरुणला विचारायची. अरुण, अरे आणखी किती दिवस राहिले रे शाळा? यावर अरुण म्हणायचा, अग आई शाळा संपल्यावर सांगतो की मी. BA वर्षाचा अभ्यास करत होता अरुण. परीक्षा झाली, निकाल लागला. अरुणला चांगले मार्क मिळाले होते. अरुण पास झालेला शब्द ऐकताच सरू हारख्यासले. आता वाईट दिवस सरलं. नवऱ्यानं बघितलेलं सपान प्रत्यक्षात बघायला मिळणार.
तिनं म्हाताऱ्याला सांगितलं. म्हातारे आनंदलं. आनंदाच्या भरात सरू अरुणला म्हणाली, अरुण अरे कधी लागणार नोकरी? अग आई आता फक्त शाळा पूर्ण झाली. म्हणजे नोकरी नाही होई लागणार आता? नाही गाई. मग कवा र? माझ्या हातातलं खुरप कधी सुटायचं र? अग आई नोकरी मिळवण्यासाठी बीएडचा कोर्स करावा लागतो या त्या पाटलाच्या चंद्रकांत सारखा. मग लागती नोकरी. मग कर की र? अग आई हा कोर्स करायला पैसे लागतात ग. आपल्या तर आणलेलं पैसे पिटामिटाला जात्यात. पैशाचं नाव काढल्यावर सगळ्या घरात स्मशान शांतता पसरली. कोणीच काही बोललं नाही. शांततेचा भंग करत सरू बोलले, किती किती पैसे लागतात र? आई मला नक्की माहित नाही, नाही चौकशी केली मी अजून. तरी पण कोर्स पूर्ण करायला 30,000 लागतात बघ. 2 दिवस आलं तसं निघून गेलं. सरून 10,000 रुपये कधी बघितलं नव्हतं आणि एवढं पैसे कोण देणार? फाटक्या झोपडी बिगर काही नव्हतं. अरुण सुद्धा रोज काळजी करून काळा ठिकर पडत चालला होता. फॉर्म भरायला सुरुवात झाली होती. लवकर विचार होणं गरजेचं होतं. निदान कॉलेजच्या फी पुरतं तरी पैसे हे जवळ असणं गरजेचं होतं. गप्प बसणाऱ्या अरुणला बघून सरू परत घोरात पडली. त्या दिवशी जेवताना आपल्या मनातली आडी उकलावी म्हणून ती बोलली, अरुण अरे एवढं पैसे कुठं आणायचं र? आपलं घर तर माझ्या खुरप्यावर चालतं या. कसं करायचं र? अरुणही अस्वस्थ होता. दम्यानं घायला आलेलं म्हातारं अरुणच्या जवळ सरकलं आणि बोललं, हे बघ पोरा तू काळजी करू नकस. मी बघ तू कोण हात उचणं पैसे देत का ते. आजा अरे हात उचणं पैसे द्यायला तुझा जमाना संपला. लोक व्याजाचा धंदा करायला लागलेत या. अरे पोरा तुझा कोर्स होईपर्यंत किती व्याज होईल र? घेऊ याजानं आणि फेडू तुझी नोकरी लागल्यावर. सरूला पण सासऱ्याचं बोलणं पटलं. ती म्हणाली, होय होय मा, म्हणजे तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे. वर्षभरानं देऊन टाकू पैसे. म्हातारं खोकत खोकत संपतच्या घरी गेलं. संपत गावचा सावकार, व्याजाचा धंदा. संपतच्या हातापाया पडलं. संपत या फाटक्या माणसाला पैसे द्यायला तयार नव्हता. वसूल होण्याची खात्री नव्हती. म्हातारं गयावाया करत होत. इतका वेळ बघणारा पाटलाचा तात्या हा संपतला म्हणाला, ओ संपतराव अवनड आहे म्हाताऱ्याचे. पोराला नोकरी लागल ना, तुमचा पैसा राहायचा नाही. हे बघा, तुम्हाला तसं वाटत असलं तर मी जामीन होतो म्हाताऱ्याला. चालतंय ना व? संपतरावानं 3 रुपये शेकड्यानं दिलेल्या पैशावर अरुणचं बीएड चालू झालं. सर्व 1 दिवस घरी बसत नव्हते. अरुण सुद्धा गरिबीची जाणीव ठेवून शेकत होता. दिवाळी गेली तसा थंडीनं जोर केला. दिवस मावळला की रस्त्यावर माणूस दिसेना झालं. सकाळी 7 शिवाय कोणच उठलेलं दिसत नव्हतं. थंडीची लाट उसळली. म्हाताऱ्याचा दमा नेटावला. दम्यानं त्याचा श्वास कोंडला जायला लागला. रात्रभर म्हातारं उलता पालता व्हायचं. सरू खोकणाऱ्या म्हाताऱ्याच्या भोवतीनं असह्यपणे हालचाल करायचे. तिला काय करावं आणि काय नाही हे काहीच कळत नव्हतं. सरून म्हाताऱ्याला दवाखान्यात नेलं. डॉक्टरनंही काही गोळ्या दिल्या. त्या गोळ्यानं फरक पडायचा पण खाण्याची आबाळ, अरुणची शाळा, त्याला गोळ्या मिळेनाशा झाल्या. त्या रात्री खूप थंडी वाढली. माणसं शेकोट्या पेटवून त्याच्या भोवती बसून राहिले. इकडे सरूच्या घरात म्हातारं तडफडायला लागलं. हातापायाच्या केविलवाने हालचाली झाल्या आणि सारा देह हा निश्चित पडला, थंड होऊन बर्फासारखा. सरूच्या दुःखाला कसलाही बांध नव्हता. नवऱ्याच्या माघारी शब्दाचा आधार दिला होता तो म्हाताऱ्यानं. सरू दहाय मोकळून रडत होते. दुसऱ्या दिवशी अरुण आला.
आसपासची लोक आली. म्हाताऱ्याच्या सरणाला आगणी दिली. अरुणचं बीएड संपलं. अरुण पेपरमध्ये जाहिराती वाचायचा. आपली कागदपत्र घेऊन मुलाखतीच्या ठिकाणी जायचा. तिथं मुलाखत पैशाशिवायची. अरुण मुखा व्हायचा. त्याला मुलाखतीतनं बाद ठरवला जायचा. हाताश होऊन तो परत फिरायचा. कुणीतरी ज्ञानाची किंमत ओळखणारा भेटेल या आशेवर तो वणवण करत फिरायचा. पण कोणी त्याला घेत नव्हतं. अरुण निराश व्हायला लागला होता. एवढ्या झेललेल्या दुःखाचं झेस होईल असं त्याला वाटत नव्हतं. एकदा अरुणला त्याचा मित्र रोहन भेटला. तो सोलापुरातल्या एका शाळेत नोकरीला होता. त्या शाळेत जागा रिकामी झाली होती. रोहनने सांगितलं, ये मुलाखतीला येतो, पैशाचा आपण तडजोड करूया. आणि हे बघ, पैशा बिगर कोणीच घेत नाही. सरूच्या तोचेवर आता गड सुरकुत्या उमटल्या होत्या. पोराला नोकरी लागेल या आशेवरती दिवस काढत होते. रात्री जेवता जेवता अरुण आईला म्हणाला, आई उद्या मला सोलापूरला जायचंय लवकर. नोकरी मिळेल ना उद्या? आ होय रे बाळा, बघू आई मिळेल असं वाटतंय. सरूच्या मनात आनंदाचा गारवा निर्माण झाला. तिला वाटलं आपलं सपान उद्यावर आलं. एवढी रात्रच मध्ये आहे ती आनंदली. उद्या लवकर उठून पोराला वाटेला लावायचं या विचारात ती झोपी गेली. पहाटेला कोंबडा आरवण्याचा आवाज तिच्या कानावर आला. ती गडबडीनं उठली. तिला वाटलं उशीर झाला की काय. बाहेर गडद काळोख होता. जवळचं काही दिसत नव्हतं. तसं सरूला आता दिवसाही नेटसं दिसत नव्हतं. नजर आदू आदू होत चालली होती. ती काळ्या मिठ्ठा अंधारात आदमासानं धडपडत होती. जळणाच्या ढिगाऱ्यातून काटक्या मोडल्या, एकावर एक रचल्या, चुलीजवळ आणून टाकल्या. काड्याची पेटी शोधायला लागली. काड्याची पेटी सापडत नव्हते. तिनं सारं आडं देवळ्या धुंडाळल्या. वैतागुंती खाली बसली. एक हात जमिनीवर टेकला तर काडी पेटी ही हाताखाली चाली. तिला आश्चर्य वाटलं आणि वाईट सुद्धा. डोळ्याच्या आधू नजरेला दोष देत ती उठली. काटक्या चुलीत घेतल्या. त्यावर थोडं रॉकेल शिंपडलं. काडी ओढून चुलीत घातली. जाळ जळायला लागला. काटक्या पेटायला लागल्या. पेटणाऱ्या काटक्यानं बघत सरू गुमाळणं बसून राहिली. पातेल्यातल्या पाण्यात हात घालून तिनं बघितलं. पाणी तापलं होतं. सरून अरुणला हाक मारली. अरुण उठला. घराच्या बाहेर डोकावलं. आणखी गडद अंधार होता. मनगटावरल्या घड्याळात बघितलं. पहाटेच्या 3 वाजल्या होत्या. त्यानं सरूकडे बघितलं. त्याला कळालं की आई लवकर उठली. तो आईला म्हणाला, अगं आई इतक्या लवकर कशाला उठली ग? अगं आता पहाटेच्या 3 वाजल्यात. अरे पण कोंबडं वरडलं म्हणून उठली बघ. अगं आई कोंबडं आता कधी बी वरडतं बघ, झोप थोडीशी. अरुण परत अंथरुणावर जाऊन झोपला. सरू मात्र तिथं चुलीच्या कडेला कलांडली. डोळा झाकला होता पण झोप मात्र लागत नव्हती. आता तांबडं फुटलं. सूर्याची किरणं आकाशाचं पोट फाडून बाहेर येण्यासाठी ती धडपडल्या गत दिसत होती. पाणी कधीच तापलं होतं. एका हाळीत अरुण उठला. सरून अंधारात आंघोळ केली. कडक तापलेलं अर्ध पातेलं आणखी चुलीवर होतं. तिनं दुरडीतली 3 वांगी उचलली. मुंडलेल्या वेळेवर खरा खरा कापली. तापल्या तव्यात तेल टाकून वांगी तळून घेतली. मीठ चटणी टाकून चांगली वाफळून घेतली. अरुणनं दात घासून आंघोळ केली. आता चांगलं दिसायला लागलं होतं. सरून चहाचं पातेलं चुलीवर ठेवलं. साखर पाणी चहा पावडर टाकून ते उकळवलं. काळ्या रंगाचं ते चहाचं पाणी फुल पात्रात ओतून अरुणला दिलं. एका ताटलीत ओतलेला चहा आपल्या तोंडाला लावला. अरुण आता कापडं घालून तयार झाला. सरून भाकरीवर वांग्याची फोडी टाकून भाकरी चारी बाजूने दुमटल्या. स्वच्छ धुतलेल्या रुमालात बांधल्या. अरुण जायला निघाला. त्याच्या हातात भाकरी देत तिनं आपला हात त्याच्या डोक्यावरनं फिरवला. अरुणच्या कपाळाचा मुखा घेतला. जाणाऱ्या अरुणच्या आकृतीकडे बघत ती दारात उभी राहिली. सर्व आज दिवसभर अस्वस्थ होती.
आतापर्यंत अरुण रिकामाच माघार येत होता. आज काय होतंय याची उत्सुकता तिला लागलेली. जिकडे जाईल तिकडे पैसा मागतात. आपल्याकडे तर कपाळावर लावायलाही पैसा नाही. दिवसभर डोक्यात विचार करून तिचं डोकं दुखायला लागलं. दिवसभर मन वाऱ्यासारखं पळत होतं इकडं तिकडं. जमिनीवर अंग टाकूनही झोप लागत नव्हती. उलट अंगच दुखायला लागलं होतं. तिला कोणाचा तरी आवाज ऐकायला. तिनं आपलं अंग जरा झुकवलं. छपराच्या बाहेर डोकावलं. आवाज कोणाचा आहे याचा कानोसा घेतला. ती सुताराची ताणू होती. अव सर्वैने का व काय करताय? काय नाही, झोपून राहिले. अंग दुखतंय जरा. चला मग फिरून येऊया. कुठं व? बामणाच्या मळ्यात. काय करायचं व बामणाच्या मळ्यात जाऊन? अव सर्वैने तोंडाला काय चव नाही बघा. म्हणलं बामणाच्या मळ्यात भाजी आहे, आणावी थोडी. 2 मिनिटाचं खडं टाकून पाण्यात शिजवली तर तोंडाला चव येते. चला जाऊ. खरं तर सरूला भाजीपाल्याचं काही सोयरसुतक नव्हतं. कंटाळा आलाय, जरा पाय रिकाम करावं म्हणून तिनं होकार भरला. घराच्या कडी नीट लावत तिनं एक लुगड्याचा धडपा उचलला. बामणाच्या मळ्यात बक्कळ पाणी, त्यामुळे तांदूळसा, चिगळ, माठ हे सगळं उगवलेलं. सरू आणि तानू त्या दोघी जण मळ्यात निघाल्या. सुखदुःखाच्या गप्पा मारत बामणाच्या मळ्यात गेल्या. धडप्यात भाज्या साठवल्या. गप्पा मारत मारत कधी दिवस मावळतीला चालला हेही कळालं नाही. सरून तिच्या दाराची कडी काढली. आता तिला वेद लागलं होतं अरुणच्या परतीचं. आई आई मला नोकरी लागले हे अरुणच्या तोंडून ऐकण्यासाठी ती अधीर झाली होती. नवऱ्याच्या माघारी डोळ्यात साठवलेलं सपान पावला पावलानं तिच्याकडे सरकत होत. सरून जळणाऱ्या काटक्यांचा ढीक चुली मोर टाकला. चहाचं पातेलं घासून स्वच्छ केलं. आता पातेल्यातलं ते काळं पाणी उष्णतेमुळे उकळायला लागलं. सरूच्या मनात विचारांचं मऊ उठलेलं. तिनं दोन्ही हातात पदराची टोकं धरली. चुलीवरचं पातेलं खाली उतरवलं. विचाराच्या तंद्रीतच भिंतीला टेकवलेली ताटली सफेला ठेवली. त्या चहाचं काळं पाणी ओतलं. नकळत भिंतीकडे सरकवली. पण क्षणात ती भाणावर आली. ताटलीतनं चहा पिणारं म्हातारं कधीच मरून गेलं होतं. तिच्या डोळ्यातनं अश्रूंच्या धारा वाहू लागल्या. पदराचा बोळा तोंडावर दाबून ती रड रड रडली. श्रावणातल्या गळणाऱ्या ढगासारखं पाणी वाहत होतं तिच्या डोळ्यातून. सरून डोळं पुसलं. ताटलीत ओतलेला चहा आपणच पिऊन टाकला. सरू आता ओठ्यावर बसली. अंधारात दिसणाऱ्या प्रत्येक आकृतीला ती फसायची. पण ती आता फसली नाही. अरुण आला. काही न बोलताच घरात गेला. सरू उठली. अरुणच्या मागणं घरात गेली. पाण्याचा तांब्या भरून हातात दिला. अरुणनं मुक्यानंच पाणी संपवलं. सरूच्या मनात चलबिचल सुरू झाली. तिच्या मनात कावदान उठलं. तिच्या मनात असंख्य प्रश्न कळवळत होता. शेवटी ती किती वेळ गप्प बसणार? तीच बोलली. का रं? का गप हायस रं? काय नाही आई, घेतलं नाही होय तुला? नाही घेतलं नोकरीला? नाही आई. सरूच्या काळजात थस्स झालं. तिचं बोलणं अडखळलं. अडखळतच ती म्हणाली, काय काय म्हणलं रे ते साहेब? आई आई पैसे मागतात ते. किती र? 3 लाख मानत्यात. पण आपल्याला 50,000 कमी करतो म्हणलेत. लाख म्हणजे किती हे सरून कधी बघितलंच नव्हतं. फक्त तिला माहिती होत एवढं पैसा श्रीमंताकडे असतात ते. तरी पण सरू अरुणला म्हणाले, मग र मग दुसऱ्या शाळेत बघ, दुसऱ्या शाळेत मिळेल नोकरी. अगं आई खूप फिरलोय ग मी, पाय मोडायची वेळ आली फिरून फिरून. हे बघ आई, पैशाशिवाय कोणी जवळ ये म्हणत नाही. पैसा पैसा असेल तरच नोकरी मिळती बघ आई. अरुण सगळं हताशपणे बोलत होता. त्याचं बोलणं ऐकून सरू खचत चालली होती.
जे सपान बघण्यासाठी ते हाडाची काळ करत जगत होते ते सपानच दिसणार नाही या विचारानं सर्व वेडी पेसे झाले. तिनं अंथरून धरलं, अन्न पाणी सोडलं, कोणी काढून तिची समजूत निघत नव्हती. ती अंथरुणातनं उठली नाही. सरूला आता पाणी घोटवत नव्हतं. अरुण दवाखान्यात ऍडमिट केलं पण सरून औषधालाही दाद दिली नाही. मनच खचल्यावर शरीर कसं उभारी धरणार. पिकल्या पानावर हिरबाई आलीच नाही. शेवटी सपान सपान म्हणत सरून श्वास घेणं बंद केलं. नवऱ्याचं सपान पूरं करण्यासाठी उन्हा पावसात राबणारी सरू राखेत सामील झाली. अरुणच्या दुःखाला पारावर नव्हता. दाही दिशा सुन्या सुन्या झाल्या होत्या. मायेचं आता कोणीही राहिलं नव्हतं. जगण्यासाठी उरलं नव्हतं. तो एकटक बघत बसला आईच्या कुडीच्या झालेल्या राखेच्या ढिगाऱ्याकडं. राखेच्या ढिगाऱ्याकडं. राखेच्या ढिगाऱ्याकडं.